शेवटच्या वेळी बुद्धिबळ हेडलाईनमध्ये आले होते ते वर्ष होते 2013. जवळपास एक दशकानंतर मार्की बुद्धिबळ एक ऑलिम्पियाडच्या रूपात परत आले, जे 28 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान चालणार आहे. दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील चेन्नई शहराच्या अगदी बाहेर ममलापुरम येथे 180 हून अधिक देशातील प्रतिनिधी उतरतील. बुद्धिबळातील महासत्ता मानल्या जाणाऱ्या रशिया आणि चीन या स्पर्धेत भाग घेणार नाही. जाणून घेऊयात याविषयी सविस्तरपणे. भारताने द्विवर्षीय सांघिक स्पर्धेत फक्त एकदाच पदक जिंकले आहे. 2014 एक कांस्य, त्यानंतर 19व्या मानांकित ते पोडियम फिनिशर होते. यावेळी भारत गंभीर स्पर्धक म्हणून उतरला आहे. तारांकित खेळाडूंचा सहभाग असलेल्या अमेरिका मॅग्नस कार्लसनच्या नेतृत्वाखालील नॉर्वे आणि अझरबैजानचे प्रमुख आव्हान भारतापुढे असेल. 5 वेळचे विश्व विजेते दिग्गज विश्वनाथन आनंद यंदा खेळणार नसल्याने भारताची बाजू थोडी कमजोर झाली आहे. मात्र आनंद भारतीय संघाला मार्गदर्शन करणार असल्याने भारताला त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल. भारत असंघाला अमेरिकेनंतर दुसरे मानांकन लाभले आहे. युवा खेळाडूंचा समावेश असलेल्या भारत ब संघाला 11वे मानांकन लाभले आहे. या संघाला डार्क हॉर्स मानले जात असून या संघातील खेळाडू कोणत्याही खेळाडूला धक्का देण्याची क्षमता राखणार आहेत. बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये यंदा खुल्या गटात विक्रमी 188 संघ आणि महिला गटात 162 संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. यामध्ये 6 संघ भारताचे आहेत. यजमान असल्याने भारताला अतिरिक्त संघ खेळविण्याचा फायदा मिळाला आहे. रशिया आणि चीन यांच्या अनुपस्थितीमुळे स्पर्धेतील आव्हान काहीसे सोपे झाले असून अन्य संघातील खेळाडूंना आपली छाप पाडण्याची मोठी संधी मिळाली आहे. भारताने यंदा सुवर्णपदक पटकवण्याचा निर्धार केला असून त्या दृष्टीने सर्व तयारी केली आहे. 2014 नॉर्वेतील ट्रॉम्सो येथे झालेल्या ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताने कांस्य जिंकले होते. 2020 झालेल्या ऑनलाईन ऑलिम्पियाडमध्ये भारतीयांनी रशियासह संयुक्तपणे विजेतेपद पटकावले होते. तसेच त्यानंतर 2021 पुन्हा एकदा भारताने कांस्य पदक पटकावले होते.